कोरोनाच्या काळामध्ये देखील माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे भारताला एक लीडरशिप दिली, तुम्ही विचार करा, जगाच्या पाठीवर 4 किंवा 5 देश केवळ वैक्सीन तयार करू शकले, 4 किंवा 5 देश, आणि आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की या 4-5 देशामध्ये आपला भारत देश आहे की ज्यांनी कोरोनाची वैक्सीन तयार केली आणि मोदीजींनी त्याचं नेतृत्व केलं. पण ज्या प्रकारे या देशामध्ये 180 कोटी लोकांना मोदीजींनी कोरोनाचा टीका दिला, आज आपण सगळे लोक या ठिकाणी बसलो आहोत, ते कोरोनाची मोदीजींनी मोफत दिलेली लस यामुळे या ठिकाणी बसलो आहोत, आणि हाच गरीब कल्याणाचा अजेंडा आता मोदीजी पुढे नेणार आहेत. आपण तिथे अपलिंक झालो आहोत, त्यामुळे मी माझं भाषण संपवताना केवळ एवढंच सांगेन, सगळ्यात महत्त्वाचं, मोदीजींनी योजना देताना जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, भाषा पाहिली नाही, पंथ पाहिला नाही, प्रदेश पाहिला नाही, जो गरीब आहे त्याच्याकरता योजना, हे जे मोदीजींनी केलं, या देशामध्ये पहिल्यांदा लोकशाही पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीला, गरीबाला मदत करण्याचं काम मोदीजींनी केलंय, आणि म्हणून आज त्यांना 8 वर्ष पूर्ण झाल्याबरोबद्दल माननीय मोदीजींचं आपण मनपूर्वक अभिनंदन करूया, जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया, आणि पुढच्या त्यांच्या कारकिर्दीकरता त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया.